पिंपरी चिंचवड शहरामध्ये चंद्रकांत ताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने मी म्हणा की आपल्या शहरामध्ये आलेले श्री नामदार आठवले साहेब, मोनिका निखाळजे, सुरेश निखाळजे, रमेश त्रिमुरकर, बाळासाहेब रोकडे, अजित शेख, भारत बनसोडे, आदरणीय सन्माननीय ज्ञानवंत असं व्यासपीठ, आणि आपण ज्याला व्यासपीठ म्हणतो तर भरभरून तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं ज्यावेळेस फुल भरून खुर्च्यावर महापालिकेच्या मासो कार्यक्रम असो किंवा आपला कार्यक्रम असो आणि भरभर याने साथ देतात म्हणून तुमचं सर्वांचं मनपूर्वक बंधू आणि भगिनींचं स्वागत करते. आज या कमानीचं उद्घाटन प्रसंगी खूप साऱ्यांना आपल्याला आनंद होतोय की ज्यावेळेस पिंपरीमध्ये म्हटलं की ज्या पद्धतीनं कामाची पद्धत होती त्यांच्यापेक्षा खूप पटीनं कामामध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो. आज संदीप वाघेर या ठिकाणी गेली 5 वर्षापासून काम करत आहेत. अनेकाचा विकासाचा त्यांनी झपाटा लावलेला असताना बाबासाहेबांच्या वसा त्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांची ओळख, त्यांचे स्वतःच्या हक्काची कमान ही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या वसाहतीमध्ये झालीच पाहिजे आणि त्यामध्ये त्यांनी बजेट उत्पन्न केलं, बजेट जमाव करून या ठिकाणी आज ती कमान आपल्याला दिमाखात उभं राहिलेली पाहते. पण असं एखादं नगर असेल ते त्यामध्ये जी ओळख असती त्या आजच्या ह्या कमानीच्यामुळं पूर्ण आपल्या वसाहतीमधली ही ओळख अधिकाधिक पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. महापालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही काम करत असतो त्यावेळेस सर्वांगीण विचार व्हावा हाच उद्देश समाजसेवकाचा म्हणजे नगरसेवकांचा असतो. आणि म्हणूनच या भागातील सर्व म्हणजे कार्यक्षम आमदार लक्ष्मणराव जगताप असतील, महेशदादा लांडगे असतील आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण कार्यकर्ते काम करतो, मग पक्षनेते असतील, सत्तारूढ पक्षनेते असतील, संदीप वाघेरे असतील, अनेक नगरसेवक आम्ही भाजपच्या याच्यामधून आलेले आणि अटल साहेब या ठिकाणी आपली सत्ता ही चांगल्या प्रकारे कार्यरत आहे, कामही चांगल्या पद्धती करीत आहे. काम करत असताना कुठलाही विषय हा एकच विषय असतो, हाच विषय म्हणजे फक्त काम, लोकांना उपयुक्त असलेल्या गरजा ह्या भागवण्याचं काम आम्ही 2 वर्ष कार्यक्रम घेता आले नाही आहे. करोनाचा प्रादुर्भाव होता, एकत्र यायचं नव्हता, चालण्यानं तर आपण एकत्रच आहोत. ज्यावेळेस करोना आला त्यावेळेस आपल्याला काही बंधनं पाळावी लागली आणि थोडासा विरळ होत चाललेला आहे, कालांतराने पूर्णपणे विषाणू आता जाण्याच्या याच्यावर आहे आणि त्या पद्धतीनं आज आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. खरोखर आठवले साहेब आपण आलात, आमच्या शहरामध्ये सर्वांनाच आम्हाला आनंद झालेला आहे कारण आम्ही आमच्या पद्धतीने कामं करीत असतो पण कामं करीत असताना आमच्या पाठीवरून हात फिरवण्याकरता तुमच्यासारख्या नेत्यांची आम्हाला खूप आवश्यकता असते आणि आज तुमचा आशीर्वाद आम्हा सर्व नेत्यांना मिळालेला आहे. आम्हाला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा आलेल्या इलेक्शनमध्ये नक्की तुमच्या आशीर्वादाने मिळणार आहे. म्हणूनच मी मनपूर्वक पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पुन्हा आपल्याला आपलं मन स्वागत करते. यापुढेही आपल्या सर्वांनाच आमचा तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.